माथेरानच्या कुशीत वसलेलं निसर्ग संपन्न सायली रिसॉर्ट नेरळ रेल्वे स्थानकापासून फक्त 10 मिनिटं अंतरावर सायली रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट। स्वच्छ आणि सॅनिटाइज रूम, स्विमिंग पूल, रेन डान्स, गार्डन, डीजे, ऍडव्हेंचर, एसी आणि नॉन एसी रूम्स, चविष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, चायनीज, तंदुरी, स्पेशल महाराष्ट्रीयन पदार्थ आणि बरंच काही। मुंबई पुण्याच्या जवळ सहलीचा विचार करत असाल तर आजच बुकिंग करा। पत्ता आंबेवाडी नेरळ, तालुका कर्जत, रायगड। संपर्क 9923683398। मोदींचं भाषण लावरे, कैसे कैसी ताकतों से लड़ाई मोल ली है। प्रत्येक गोष्टी का टैक्स गोळा करताय, भारत स्वच्छ नाही होत। मैं जानता हूं। लावरे तो व्हिडिओ म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय धुरळा उडवला होता। आता राज ठाकरेंचा तोच पॅटर्न पुन्हा एकदा समोर येणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून भाजप नेत्यांची पोलखोल करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय। काँग्रेसचे सरकार असताना मी दिल्लीत उपोषण केलं तेव्हा भाजप नेते माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तरही दिले जात नाही। आंदोलनाला रामलीला मैदान नाकारले जात आहे, त्यामुळे भाजप नेत्यांचे शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत आणि कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखवणार आहे अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले। स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी या मागण्यांसाठी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगण सिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय। कारण माझे आता हे शेवटचं उपोषण आहे, म्हणून 30 जानेवारी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे उपोषण करण्याच्या माझ्या मनात आहे। हजारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केलाय, मात्र त्यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही। नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलनासाठी 4 वेळा पत्रव्यवहार केलाय तरीही परवानगी नाकारली असं त्यांनी म्हटलंय। आता हे मी सारखा पत्रव्यवहार करतोय, आता दुसऱ्या उपोषणात सुद्धा लेखी दिलं, अजून काही कारवाई केली नाही, म्हणून मी आता ठरवलं की आता शेवटचं एक उपोषण, शेवटचं आंदोलन दिल्लीच्या रामलीलावरती करायचं आणि मी सारखा पत्रव्यवहार करतोय। उपोषणानंतर आश्वासन दिल्यानंतर पंतप्रधानांना मी 4 पत्र पाठवले, एकाचं उत्तर नाही। कृषी मंत्र्यांना 5 पत्र पाठवले, उत्तर नाही। जिथं मला बसायचं आहे दिल्लीमध्ये रामलीला मैदान, त्या रामलीला मैदानाची मान्यता देणारी ऑथॉरिटी आहे, त्यांना मी 4 वेळेला पत्र लिहिले आता आत्तापर्यंत की मला जागा द्या बसायला, परवानगी द्या, त्यांचंही पत्र नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24। कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत। अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965।